अजित अजित पवार पवार यांनी यांनी शपथविधीचा शपथविधीचा शॉक शॉक संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राला दिला. दिला. परंतु परंतु आता आता अजितदादा अजितदादा हे हे भाजपच्या भाजपच्या नेत्यासमोर नेत्यासमोर जरी जरी दिसले दिसले तरी तरी मात्र मात्र चर्चेला चर्चेला मात्र मात्र आता आता वेगळंच वेगळंच उदान उदान येत येत असल्याचं असल्याचं समोर समोर येत येत आहे. आहे. त्यामुळे त्यामुळे अजित अजित पवार पवार कोणत्याही कोणत्याही भाजप भाजप नेत्यासोबत नेत्यासोबत दिसले दिसले की की राजकीय राजकीय चर्चेला चर्चेला उदान उदान येणं येणं साहजिकच साहजिकच आहे. आहे. विधिमंडळाच्या विधिमंडळाच्या हिवाळी हिवाळी अधिवेशनासाठी अधिवेशनासाठी सर्वोच्च सर्वोच्च राजकीय राजकीय नेते नेते नागपूरमध्ये नागपूरमध्ये दाखल दाखल झाले झाले होते. होते. रविवारी रविवारी मुंबईहून मुंबईहून अनेक अनेक नेते नेते नागपूरात नागपूरात दाखल दाखल झाले. झाले. त्यावेळी त्यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे नेते नेते अजित अजित पवार पवार आणि आणि भाजपचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत चंद्रकांत पाटील पाटील एका एका विमानातून विमानातून उतरल्याने उतरल्याने अनेकांच्या अनेकांच्या भुवया भुवया उंचावल्या. उंचावल्या. कारण कारण की की विमानतळावर विमानतळावर उपस्थित उपस्थित मीडियाच्या मीडियाच्या प्रतिनिधींमध्ये प्रतिनिधींमध्ये यावरून यावरून चर्चा चर्चा सुरू सुरू झाली. झाली. शिवसेनेचे शिवसेनेचे मुलाखत मुलाखत पत्रात पत्रात भाजपच्या भाजपच्या आशा आशा केवळ केवळ अजित अजित पवार पवार यांच्यावर यांच्यावर अवलंबून अवलंबून असल्याचं असल्याचं म्हटल्यामुळे म्हटल्यामुळे अजित अजित पवार पवार आणि आणि चंद्रकांत चंद्रकांत पाटील पाटील यांच्या यांच्या विमान विमान प्रवासाची प्रवासाची वेगळी वेगळी चर्चा चर्चा नागपुरात नागपुरात रंगली. रंगली. दरम्यान दरम्यान याच याच विमानात विमानात राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे नेते नेते दिलीप दिलीप वळसे वळसे पाटील पाटील देखील देखील उपस्थित उपस्थित होते होते अशी अशी माहिती माहिती मिळाली. मिळाली. अजित अजित पवार पवार आणि आणि विरोधी विरोधी पक्षनेते पक्षनेते देवेंद्र देवेंद्र फडणवीस फडणवीस काही काही दिवसापूर्वी दिवसापूर्वी एकाच एकाच व्यासपीठावर व्यासपीठावर आले आले होते. होते. सोलापूर सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्यात करमाळ्यातील करमाळ्यातील आमदार आमदार संजय संजय मावळ मावळ शिंदे शिंदे यांच्या यांच्या मुलाच्या मुलाच्या लग्नात लग्नात अजित अजित पवार पवार आणि आणि फडणवीस फडणवीस एकाच एकाच व्यासपीठावर व्यासपीठावर उपस्थित उपस्थित होते. होते.